नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत स्पीड न्यूज मध्ये. जून आणि जुलै महिन्यासाठी पतधोरण निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीला बुधवारी सुरुवात झाली आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या 3 दिवसांच्या बैठकीत द्विमासिक पतधोरणाची घोषणा आज होईल. मध्यवर्ती बँक यंदाही प्रमुख व्याजदर स्थिर ठेवेल अशी अटकळ आहे. बदलापूरच्या एमआयडीसी भागात वायू गळती झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होतोय, तर काहींना उलटे आणि खोकल्याचा त्रास देखील होतोय. तर शिरगाव आपटेवाडी परिसरातली ही घटना आहे. नोबल इंटरमिडिया कंपनीमधून वायू गळती होतीय. वसईजवळ कंटेनर आणि ट्रकचा अपघात झाल्यामुळे मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी झाली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पहाटेच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. जवळपास 4 किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागली. भिवंडी शहरातील खंडूपाडा औचितपाडा इथे मध्यरात्री भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. यामध्ये यंत्रमाग कारखान्यातून भंगारामध्ये निघणारा कच्चा कपडा, कोम, धागा, लोशन जळून खाक झालंय. तर दरम्यान आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलंय. यामध्ये जीवितहानी झालेली नाही कोणत्याही प्रकारची, मात्र आगीचं कारण समजू शकलेलं नाही. यामध्ये लाखोंचं नुकसान मात्र झालंय. 2 दिवस ठप्प असलेल्या लसीकरणाला मुंबईमध्ये आजपासून पुन्हा सुरुवात होतीय. लसींचा साठा उपलब्ध नसल्यानं लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतला होता. मुंबईमध्ये 890 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 961 रुग्ण काल बरे झालेत. मुंबईत 27 जणांचा काल कोरोनामुळे मृत्यू झाला, तर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 500 दिवसांवर गेलाय. पुण्यातला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा 6.5% आहे, तर 80% ऑक्सिजन बेड्स रिकाम आहेत. अजूनही 900 पेशंट ऑक्सिजनवरती आहेत. ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रेट 10% आसपास आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकट्या पुण्यामध्ये 8,000 माणसं दगावली, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्याहूनही विदारक चित्र स्मशानभूमीमध्ये बघायला मिळालं. कोरोना संसर्गाच्या अनाठाई भीतीपोटी या मृतांचे नातेवाईक त्यांचे शेवटचे अस्थिकलश सुद्धा न्यायला आले नाही, त्यामुळे शेकडो अस्थी स्मशानभूमीमध्येच बेवारस पडून आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिशन ब्रेक द चेन सुरू असून कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला. 9 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाते. पहिल्याच दिवशी बंदला जिल्ह्यात लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यापाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवून प्रशासनाला चांगलं सहकार्य केलंय. जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कडकडीत बंद दिसला. जिल्ह्यातील बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला असून केवळ मेडिकल, दवाखाने आणि कृषी सेवा वगळता सर्वच दुकानं बंद होती. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना चांगला चाप बसला आणि त्यामुळे शहरातली गर्दी आपोआपच कमी झाली. चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घुमजाव केला असल्याचं समोर आलंय. पत्रकार परिषदेत केलेल्या घोषणेला अनलॉकच्या निर्णयांना तत्वता मान्यता, मात्र तत्वत हा शब्द बोलायचा राहिला असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. राज्यातील अनलॉकवरून राज्य सरकारमध्येच गोंधळाची स्थिती दिसतीये. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीका केली. याबाबत ट्विट करून काय सुरू, काय बंद, कुठे आणि केव्हापर्यंत अनलॉक की लॉक असं म्हणत फडणवीसांनी टीका केली आहे. अखेर 12वीची परीक्षा रद्द करण्यात आली. आपत्कालीन विभागाच्या बैठकीत सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून आपत्कालीन विभागाच्या बैठकीत 12वीची परीक्षा रद्द करण्याबाबत चर्चा झाली. 12वीची परीक्षा रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला. आता परीक्षा रद्द करण्याबाबत अधिकृत आदेश शासन काढेल. मराठा आरक्षणावर अशोक चव्हाणांची भूमिका दुतोंडी असल्याची टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. गायकवाड आयोगाची भूमिका मांडण्यास उपसमिती का कमी पडली असा सवाल आशिष शेलारांनी केला. मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. अगदी कालेलकर आयोगापासून खरे आयोगापर्यंत मराठा आरक्षण होऊ नये अशी काँग्रेसची भूमिका राहिल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला. ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा राज्यभर आक्रोश आंदोलन सुरू आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप भाजपनं केला असून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी काल नाशिकमध्येही करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ सांगलीमध्ये भाजपच्या वतीनं जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. ओबीसी समाजाच्या हक्कांचं आरक्षण परत मिळावं,
या मागणीसाठी कृष्णा नदीच्या पात्रात भाजपने मोर्चाकडून हे आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने राज्य सरकार विरोधात भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने वाशिममध्ये बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेले ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी राज्यातील आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला। त्याच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केलं असून त्याच्या निषेधार्थ काल भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुंगी बजाव आंदोलन करण्यात आलं। तर झोपेचं सोंग घेतलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाग यावी यासाठी भाजपने हे आंदोलन केल्याचं सांगण्यात आलं। खासदार छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाला एक महत्त्वाचं आवाहन केलंय। फेसबुक पोस्ट करून त्यांनी शिवराज्याभिषेक दिन घरातच साजरा करा, रायगडावर येऊ नका असं म्हटलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांनी रायगडावरती येऊ नये, छत्रपती शिवाजी महाराज मनामनात शिवराज्याभिषेक घराघरात असं म्हणत यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा घरातच साजरा करावा असं आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजेंनी शिवभक्तांना केलंय। कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध मराठा संघटना आक्रमक झाल्यात। राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी संघटनांनी आत्मक्लेश आंदोलन केलं। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं। गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं गोपीनाथगडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ओबीसींना फसवू नका, आरक्षण कधी देणार त्याची तारीख सांगा असं आव्हान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडावरून सरकारला दिलंय। गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात मुंडे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडली। या बैठकीत वारीच्या स्वरूपाबाबतचा निर्णय शासन घेणार असल्याची माहिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। 20 जुलै रोजी आषाढी एकादशीची महापूजा आहे, महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं जाणार असल्याचं ते म्हणाले। महापूजेसाठी शासनाकडून परवानगीची मागणी करण्यात आली आहे। इयत्ता 10वीची परीक्षा घेण्याबाबतची धनंजय कुलकर्णी यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली, तर मूल्यांकन पद्धतीबाबत स्वतंत्र याचिका दाखल करण्याची मुभा मुंबई हायकोर्टानं दिली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारचा निषेध केला जातोय। काल दिवसभरात आंदोलन करण्यात आलं राज्यभरात। जळगावमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करत गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला। सरकार गांभीर्यानं कोणताही विषय घेत नाही, त्यामुळे ओबीसी समाजावर ही परिस्थिती ओढावली असल्याचा घणाघात गिरीश महाजन यांनी केला। पदोन्नती आरक्षण हा विषय काँग्रेस पक्ष आणि माझ्यासाठी तात्विक मुद्दा असल्याचं नितीन राऊत म्हणालेत। आधी दिलेलं पदोन्नती आरक्षण कायम राहावं हीच आमची भूमिका आहे असंही त्यांनी म्हटलं। भाजप प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकरांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात भाजप कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढण्यात येत होता। आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला नाही तर मोठं आंदोलन पाहायला मिळेल असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला। ट्विट प्रकरणावरती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलंय। महापौर यांच्या ट्विटवरून किंवा महापौरांच्या ट्विटर अकाउंटवरून असं ट्विट करणाऱ्या शिवसैनिकाला महापौरांनी दम दिलाय। महापौर भाषण करत असताना कार्यकर्त्यांकडे त्यांनी फोन दिला होता आणि महापौरांना टॅग केलेलं पाहिल्यावर कार्यकर्त्याला राग आला, त्यानं रागाच्या भरात ट्विटला उत्तर दिलं। झालेला प्रकार चुकीचा असून त्यासाठी त्या कार्यकर्त्याची महापौरांनी चांगलीच खबर घेतली। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं। लसीकरणाच्या बाबतीत सगळे विरोधक डबल ढोलकी आहेत। टेंडर मागवलं की म्हणतात दलालीसाठी केलं, नाही केलं तर म्हणणार की यांना मोफत लस द्यायचीच नाही असं उत्तर महापौरांनी दिलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई बोलत होते, मग मेहुलभाई देशातून पळाला कसा अशी खोचक विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे। जेवढी तत्परता आणण्यासाठी दाखवत आहे तेवढीच तत्परता मेहुलभाई पळून जाताना का दाखवण्यात आली नाही असा सवाल नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला।
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारनं घोषित केलेल्या कोरोनामुक्तीच्या स्पर्धेवरती टीका केली आहे. ही स्पर्धा म्हणजे भूलथापांच्या मालिकेचा एक भाग आहे अशी टीका त्यांनी केली. त्यासोबत 50 लाखांच्या बक्षिसाबाबत सुद्धा त्यांनी शंका उपस्थित केली. इतकंच नव्हे तर सर्व गावच करेल तर मग सरकार काय करेल हा प्रश्न कामचुकार मंत्र्यांबद्दल पडल्याचं त्यांनी म्हटलं. नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्देशानं ही स्पर्धा आयोजित केल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी दहिसर चेकनाक्यावर आंदोलन केलं. हायवेवर पार्क केलेल्या क्रेनमुळे वाहतूक कोंडी झाली होती ती हटवण्यासाठी मनीषा चौधरी रस्त्यावरती ठाण मांडून बसल्या. क्रेनचं काम झालं असतानाही ती तशीच उभी ठेवण्यात आल्यानं हायवेवरच्या ट्रॅफिक जॅमचा फटका दहिसर बोरिवलीतल्या एसबी रोड आणि लिंक रोडवरून प्रवास करणाऱ्यांना होत होता. राज्यातील ठाकरे सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात चालढकल सुरू असून राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याचा आरोप केला गेलाय. राज्य सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्या वतीनं चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं. विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. नागपुरात फेरीवाल्यांना दुकान लावण्यास पालिकेनं मनाई केली आहे त्यामुळे आदेशाविरोधात सीताबर्डी मार्केटमधील फेरीवाल्यांनी आंदोलन केलं. ठाणे पालिकेत मोठ्या प्रमाणात बोगस लसीकरण झाल्याचं समोर आलंय. दोन अभिनेत्रींनी बोगस ओळखपत्र तयार करून घेतली. मीरा चोप्रा आणि सौम्या टंडन अशी बोगस कागदपत्र तयार करून लस घेणाऱ्या अभिनेत्रींची नावं आहेत तर इतर 21 जणांनी सुद्धा बोगस कागदपत्र तयार करून लस घेतल्याचं ठाणे पालिकेच्या चौकशीतून समोर आलंय. केळकर समितीनं बोगस लस घेणाऱ्यांची चौकशी केली. ओमसाई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेनं बोगस ओळखपत्र तयार केल्याचं समोर आलंय. संस्थेच्या डॉक्टरांवर समितीनं ठपका ठेवलाय. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे आणि सध्या राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. सरकारकडून 18 ते 45 वर्ष वयोगटाचं लसीकरण बंद आहे तरी देखील नवी मुंबईत राजकीय पक्षांनी ते सुरू ठेवलंय. नवी मुंबईत भाजपकडून चक्क फ्री वॅक्सिन शिबिर आयोजित केलं जात आहे. खासगी रुग्णालयाशी संधान साधून ही शिबिरं घेतली जाऊ लागली आहेत. वाशीमध्ये भाजपकडून 1000 जणांना फ्री वॅक्सिन देण्यात आली आहे. मतदारांना वॅक्सिनचे डोस उपलब्ध करून देतानाच ते मोफत मिळत असल्यानं मतदार राजा सुद्धा खुश होऊन लस घेतोय. मुंबईमध्ये 6% पॉझिटिव्हिटी रेट आहे. मुंबई झोन 2 असल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणींनी दिली. मुंबईकरांना सध्या मॉर्निंग वॉक करता येणार नसल्याचं काकाणी म्हणाले. जून हा दिवस कॉलेजेस विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. जीआरची प्रत संभाजीराजांना देण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचं उदय सामंत म्हणाले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. एप्रिल 2021 ते मे 2021 या कालावधीत विना तिकीट प्रवाशांच्या 1,50,000 प्रकरणांमधून 9 कोटींपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आलाय. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत 4,60,881 कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याला मंजुरी देण्यात आली. एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषी क्षेत्राला तातडीनं वित्तपुरवठा करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. इतरही स्पीड न्यूज पाहणार आहोतच. एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा News18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत तुमचं बुलेटिनमध्ये. पाहूया उर्वरित स्पीड न्यूज. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वाशिम जिल्हा दौऱ्यावरती आले असता जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, म्युकरमायकोसिस रुग्णसंख्या, लसीकरण, कोविड लसीचा साठा तसंच पीएम केअर फंडातून करण्यात आलेली ऑक्सिजन व्यवस्था इत्यादी समस्यांचा तसंच वाशिम कोविड सेंटरला भेट देऊन त्यांनी कोविड रुग्णांची विचारपूस करून पाहणी केली. उल्हासनगर शहरात लॉकडाऊनच्या काळात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकी चोरतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. रात्रीच्या सुमारास हँडल लॉक तोडून बनावट चावीच्या मदतीनं बाईक चोरण्यात आली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मुलगा होत नाही म्हणून आरोपी पतीनं झेंडे गल्लीतील एका घरामध्ये 1.5 वर्षांपूर्वी पत्नीसह 2 मुलींना डांबून ठेवलं होतं. दरम्यान आरोपी पतीनं आपल्या पत्नी आणि मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. मुलगा होत नाही म्हणून स्वतःच्या पत्नीसह 2 मुलींना एका घरामध्ये डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्यानं मुलाच्या आशेनं हे कृत्य केलंय. डांबून ठेवलेल्या पीडित महिलेसह तिच्या 2 मुलींची सुटका करण्यात आली.
निर्भया पथकाच्या पुढाकाराने त्यांना मुक्त करण्यात आले. या प्रकरणी निर्दयी पती विरोधात पंढरपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदराचा जेटी मंजुरी प्रस्ताव आता पुन्हा एकदा राज्य सरकारच्या कोर्टात दाखल झाला असून केंद्र सरकारकडून प्रस्तावाची कागदपत्र राज्य सरकारकडे हस्तांतरित करून लवकरच जेटी प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं दापोली विधानसभेचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी सांगितलंय. बंदर जेटीसाठी 155 कोटी रुपयांचं एस्टिमेट तयार असून हर्णे मासेमारी बंदराचा विषय लवकरच मार्गी लागणार असं आमदार योगेश कदम यांनी सांगितलं. अपहरण झालेल्या मुलीचा शोध लावण्यासाठी 40,000 रुपयांची लाच मागणाऱ्या ईपीआय अनिल गव्हाणकर निलंबित झालाय. न्यूज 18 लोकमतनं सर्वात प्रथम या प्रकरणाला वाचा फोडली होती. अखेर काल चौकशी समितीनं दोषीचा ठपका ठेवत एपीआय गव्हाणकरला निलंबित केलं. कोरोनावर वापरण्यात येणाऱ्या फेव्हीमॅक्स गोळ्या बनावट असल्याचं समोर आलंय. मुंबईत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्याच बनावट गोळ्यांचे साठे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सापडले होते. उमरगा उस्मानाबाद तालुक्यात या बनावट गोळ्यांची विक्री झाली आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून महागडे ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत. ब्राऊन शुगरच्या 310 पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उभ्या असलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेसच्या DL1 या डब्यामध्ये पोलीस सर्चिंग दरम्यान एका बेवारस पिशवी सापडली आणि त्यात ब्राऊन शुगर होती. नागपूर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आणि बाजार मूल्यानुसार 2,15,000 इतकी याची किंमत असून ब्राऊन शुगर कुठून आले आणि कुठे जात होते याचा पोलीस तपास करत आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट व्यवसाय डबघाईला आलाय. याच परिस्थितीचा फायदा घेत अनेक कार मालकांना त्यांच्या कार भाड्यानं देण्याचं आमिष दाखवून त्या कार परस्पर दुसऱ्यांनाच विकणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून चिंचवड पोलिसांनी 1,20,00,000 रुपये किमतीच्या 16 महागड्या चारचाकी जप्त केल्या. कल्याणमधील एका व्यक्तीच्या घरात तब्बल 400 ते 500 कोरी मतदान ओळखपत्र सापडल्यानं खळबळ माजली. कल्याण तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत हे समोर आलंय. या प्रकरणी कामेश मोरेच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याला अटक केल्यानंतरच ही ओळखपत्र त्यानं कुठून आणि कशासाठी आणली होती याचा उलगडा होणार आहे. तब्बल 2 महिन्यांपासून बंद असलेली बससेवा गुरुवारपासून अत्यावश्यक कारणांसाठी सुरू करण्यात आली आहे. 2 महिन्यांपूर्वी ही बससेवा बंद होण्याआधी नंदुरबार स्थानकातून जवळपास 576 बसफेऱ्या होत होत्या. त्यामुळे 2 महिन्यानंतर सुरू झालेल्या बससेवेबाबत प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण नाकारल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा संघटना एकवटत आहेत. समाजाच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीनं राज्यव्यापी गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं. 25 जूनला नवी मुंबई इथं ही मराठा गोलमेज परिषद होणार असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे ओबीसी आरक्षणावर ही वेळ आली असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मागील 15 महिन्यांपासून राज्य सरकार झोपा काढत असल्याचं फडणवीस म्हणाले. हिंगोलीत फडणवीस यांनी आरोग्य परिस्थितीची पाहणी केली. पारंपरिक पिकांना फाटा देऊन फळशेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फायदा होतोय. कमी पाण्यात आणि सध्या जमिनीवर लावलेल्या फळबागा कमी खर्चात लाखोंचं उत्पन्न देत आहेत. अहमदनगर जवळ असलेल्या पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ इथे बाळासाहेब गुंजाळ यांच्या 10 एकर तैवान पिंक जातीच्या पेरू बागेतून त्यांनी अवघ्या 14 महिन्यात लाखोंचं उत्पन्न मिळवलंय. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील दुष्काळी 22 गावांना 5 TMC पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा विभागानं रद्द केल्यानंतर इंदापूर तालुक्यात नाराजी होती. रद्द केलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि इतर मागण्यांसाठी गुरुवारी इंदापूर तालुक्यातील तरडगाव हद्दीतील उजनीच्या गेटसमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सोनावणे यांनी दिली. बदलापूरचे गणपती बाप्पा यंदा सातासमुद्रापार निघालेत. बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्समधून 2,000 गणेश मूर्ती अमेरिकेला रवाना झाल्यात. बदलापुरातील निमेश जनवाड हा तरुण गेल्या काही वर्षांपासून गणेश मूर्ती तयार करून परदेशात पाठवण्याचं काम करतो आणि त्याच्या गणेश मूर्तींना अमेरिकेसह आखाती देश ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मोठी मागणी आहे. या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.